नमस्कार, मी रणजित निंबाटकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज तुम्हाला ही लहान मुलं दिसत असतील. काय नाव रे तुझं? आणि पाठीमाग आहे तो श्रेयस. आता यांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि म्हटले सर आज आम्हाला बैलगाडी शर्यत बघायची. बरेच दिवस झाली इच्छा होती यांची मैदानाला यायची आणि आज आपण ती पूर्ण केली कारण परीक्षा झाल्या आहेत आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं मुलं म्हणत होती चला सर, म्हणून आज सकाळच्या बरीच यांना घेऊन आलोय. आज मुख्य विषयाकडे वळतो. आज आपला सगळ्यांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला रणवीर राहुलभाई पाटील लाडवली कल्याण यांचा मथुर मैदानात येतोय. आणि मथुर मैदानात येतोय म्हटल्यानंतर आपण मैदानासाठी चाललोय. मैदान हे विंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर मथुर तीन फेऱ्याच्या मैदानासाठी सज्ज झालाय आणि आता तो आज तीन फेऱ्याच्या मैदानात पळणार आहे. तुमच्यापुढे प्रश्न असेल आज मथुर पळणार आहे म्हटल्यानंतर मथुरचा पायरा कोणासोबत, तर मथुरचा पायरा ज्यानं मुंबई गाजवली मथुर सोबत आणि मथुर सोबत मुंबईमध्ये दोन शर्यती केल्या, दोन्ही शर्यतीमध्ये त्यानं विजय संपादित केला असा आपला आवडता आत्ताच नुकताच धुसा झालेला सुंदर यासोबत होणार आहे. सुंदर आणि मथुर ही गाडी खूप छान पळते कारण मुंबईमध्ये ज्या पद्धतीने आपण वरदान आणि मेहबूबचा पराभव केला होता त्याच वेळेस कळलं होतं की कशा पद्धतीनं गाडीला स्पीड लागते, त्याच्यामुळं ही गाडी पळवण्याचा निर्णय आमचे मित्र सहकारी शुभम पाटील, वैभव कदम, त्याचबरोबर समीर भैया नेर, त्याचबरोबर मथुरचे जे काही सहकारी आहेत या सगळ्यांनी केला आणि आज अखेर गाडी पळवण्याचा निर्णय झाला. त्याच्यामुळं आपण सगळे विंगला चाललो आहोत कारण विंग कराड या ठिकाणी आजचं मैदान आहे. सासवडला पण जाणार होतो पण काय झालं, सासवडला पल्ला थोडासा कमी आहे आणि थोडीशी गाडी पल्ल्याला जास्त पडते असं सगळ्यांचं मत झालं आणि म्हणूनच आपण खऱ्या अर्थानं आज मैदानला चाललो आहोत. बऱ्याच प्रश्न आहेत सर, बिंजोडला परत कधी येणार? तर बिंजोडला मथुर परत येणार आहे सुंदर आणि हीच मथुर हीच गाडी मुंबईत सुद्धा पळणार आहे. नंतर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक राहुलभाई पाटील अडवली कल्याण काही कारणास्तव अडचणीत आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडस 1 तारखेपर्यंत कोणतीही बिनजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळं सर्जा असेल, सुंदर असेल किंवा मथुर असेल तुम्हाला मुंबईत पळताना त्या दिसत नाहीत, मात्र 1 तारखेनंतर मुंबईमध्ये मथुर सर्जा सुंदर तुम्हाला पळताना दिसतील. त्याचबरोबर आमचे मित्र सहकारी शुभम पाटील यांच्या घरी सुद्धा काही कार्यक्रम आहे, त्यांच्या बहिणीचं लग्न आहे 29 तारखेला, त्याच्यामुळे सुद्धा थोडस 1 तारखेपर्यंत आम्ही सगळ्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. सर्जाचं नियोजन काय? सर्जा उद्या मुळशीला येणार आहे. मुळशीला उद्या मैदान आहे, त्या मुळशीच्या मैदानात सर्जा येणार आहे. त्याच्यामुळं उद्या सर्जा आणि बक्कासूर पुन्हा एकदा तुम्हाला गटातच लढत दिसेल कारण उद्या बक्कासूरचा पायरा आहे. माझ्या माहितीनुसार मानगरच्या वादळ सोबत आहे आणि आपल्या सर्जाचा पायरा उद्या सांगतो, उद्या कळेल मैदानात आल्यानंतर. त्याच्यामुळं उद्या पुन्हा एकदा गटात गाडी तुम्हाला दिसेल. मजा म्हणून करतो आपण, एक आनंद लोकांना आनंद मिळावा, चांगल्या पद्धतीच्या शर्यती पाहायला मिळाव्यात म्हणून उद्या सुद्धा सुंदर अशी तुम्हाला शर्यत पाहायला मिळेल. त्याच्यामुळं उद्या सर्जा बक्कासूर तुम्हाला मुळशीत पाहायला मिळतील. मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. स्वप्न यशस्वी होईल नाही होईल माहीत नाही, मात्र स्वप्नांचा पाठलाग करणं मला आवडतं आणि जोपर्यंत मी स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या स्वप्नांचा पाठलाग नक्की करणार. हार जीत ह्या खेळाच्या बाजू आहेत. लोकांनी मला काही का म्हणाना की बाबा सर मुद्दाम करतायत, मुद्दाम गटात गाडी झोपतात, पण मजा त्यातच आहे. गटातच खेळण्यात मजा आहे, कोणाला भिवून खेळण्यात काहीच मजा नाही. बक्कासूर तर माझ्या आवडीचा बैल आहे. बरेच जण म्हणतात सरांची ईर्ष्या आहे, ईर्ष्या वगैरे काही नाही, एक चांगल्या पद्धतीची शर्यत पाहायला मिळावी म्हणून आपण गटात गाडी टाकत असतो कारण गटात अटीतटीची लढत होते. आतापर्यंत आपण 3 वेळा गटात गाडी टाकली, 3 वेळेस आपला पराभव झाला, मात्र यावेळेस नक्की विजय होईल
यासाठी आपण प्रयत्न करतोय. चांगल्याच पायऱ्यात आहे, तुल्यबळ पायऱ्यात आहे आणि नक्कीच कशा पद्धतीने गाडी पळेल हे पाहणं पण उत्सुक्याचं ठरेल. त्याच्यानंतर सर्जा सुंदरचं नियोजन काय, तर सुंदर आणि सर्जा मग तुम्हाला 29 दिसतील पारे मैदानात. एखाद्या वेळेस सुंदर 26 जाऊ शकतो, कारण सुंदरचा बॅनर त्यांना एका मैदानात टाकला आहे. त्याच्यामुळे सुंदर मैदानाला जाईल, पळेल का नाही याबाबत शंकाच आहे. मात्र 26 सुंदर एका कार्यक्रमासाठी त्या मैदानात जाणार आहे, कारण त्यांनी बॅनरवर सुंदरचा फोटो लावलेला आहे. आज सुंदर आणि मथुर पळणार आहेत, बघूया कशा पद्धतीची गाडी पळते. नक्कीच आज सासवडला देखील मैदान आहे, इकडं विंगला देखील मैदान आहे आणि अजून कुठेतरी एका ठिकाणी मैदान आहे, म्हणजे आज 3 मैदानं आहेत. नक्कीच चांगल्या पद्धतीची मैदानं, यात्रेची मैदानं चालू आहेत. माळशिरसला पण मैदानं आहेत, 4-5 ठिकाणी आज मैदान आहे. त्याच्यामुळे जी जी बैल ज्या त्या भागात दिसतील नक्कीच चांगल्या पद्धतीच्या शर्यती होत आहेत. अनेक बैल आज उजेडात येतील. बघा आता 4 मैदानं, 7 बक्षीस, म्हणजे 7 × 7 = 28 आणि 28 दोन्ही किती 56 किती, तर लक्षात घ्या, तर 56 बैल आज गुलालात राहतील. आनंद आहे, अशाच पद्धतीने आपली संस्कृती परंपरा चालू राहावी याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतात सर व्हिडिओ येत नाहीत, व्हिडिओ करायचं काय नाही, रोज व्हिडिओ केला तरी चालतो, मात्र काही कारण काम आहेत अकॅडमीची आहे, त्यात माझा बड्डे परवा दिवशी आहे, त्याच्यामुळे अकॅडमीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, स्पर्धा आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा आज आपला नवीन व्यक्ती ओंकार कदम जी मथुरचं सर्व देखभाल करत असतो, आज तो म्हटला सर आपण सगळे सोबत जाऊया, म्हणून उद्या तुझा पण बड्डे काय ओंकार? तर नाही, माझा बड्डे उद्या, त्याच्यामुळं उद्या पण अकॅडमीत काही कार्यक्रम आहेत आणि उद्या मला बड्डेचं गिफ्ट मिळणार का, माझा सरजा मला उद्या बड्डेचं गिफ्ट देणार का, ते पाहणं खरं गरजेचं आहे. कारण मोहिल म्हटला होता सर तुमचं स्वप्न नाही राहणार, मी पूर्ण करणार. बघूया उद्याच्या मैदानात मोहिल काय करतोय. मोहिल पण माझा चांगला मित्र आहे, त्याचबरोबर आमचे रणजित बनसोडे उर्फ मी ज्यांना प्रेमानं कलिंगड म्हणतो ते सुद्धा उद्या तिथे येणार आहेत. त्यांचं सुद्धा इच्छा आहे की तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करावं. नक्कीच रणजित बनसोडे यांना माझा शब्द आहे. बनसोडे सर तुम्ही म्हटलं होतं ना स्वप्नच राहणार, तर नक्कीच मी स्वप्नांचा पाठलाग करणारा जिद्दी माणूस आहे. आणि मी पोलीस भरतीमध्ये हेच लोकांना शिकवत असतो, आर्मी भरतीमध्ये, की जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत थाटायचं नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत मला विजय मिळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, हार कितीही होऊ द्या. मी एक उदाहरण देतो उसेन बोल्ट आणि त्याचा सहकारी होता एक, त्याचं नाव होत तो अमेरिकेचा धावपट्टू होता, एक अमेरिकेचा धावपट्टू. जोपर्यंत उसेन बोल्ट चांगल्या पद्धतीने पळत होता तर त्याला त्याचा पराभव करता येत नव्हता, मात्र उसेन बोल्ट ज्यावेळेस शेवटची शर्यत खेळला त्याच्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि तो इतिहास झाला. कारण उसेन बोल्ट ज्यावेळेस आयुष्याची शेवटची शर्यत खेळला तर ती शर्यत मात्र हरला होता आणि तोपर्यंत तो अमेरिकन धावपट्टू त्याच्या पाठलाग करत होता. म्हणजे त्यानं शेवटपर्यंत स्वप्नांचा पाठलाग करणं कधी सोडलं नाही. खेळ आहे आणि या खेळात प्रत्येकानं जर चांगल्या मनानं हो का, प्रत्येकाला वाटत असं बऱ्याच बाकसूर फॅन्सला वाटेल की सर मुद्दाम करतायत, असं नाहीये. ती माझी एक इच्छा आहे, कारण बऱ्याच जणांनी बकासूरच्या गोटातील काही लोकांनी बिनजोड झाल्यानंतर शपथी घेतल्यात की आम्ही सर्जावर बैल झुपणार नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी मत मांडू शकत नाही. याचाच अर्थ तुम्ही माझ्या बैलाला कमी लेखलं असं मला वाटलं, म्हणून मी त्यावेळेसपासून एक कुणगाड बांधले की बकासूरच्या गटातच गाडी झुपायची. कारण हे क्षेत्र एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहताय, तुम्ही माझे मित्र असाल, पण ही गोष्ट चुकीची आहे. या गोष्टीला माझा तुम्हाला विरोध आहे, आज आहे उद्या आहे आणि परवा आहे, मात्र आपली मैत्री कायम राहील. वैभव असेल, मोहिल असेल, मामा सुद्धा असतील, शपथ घेणाऱ्यांमध्ये हे तिघ आहेत का नाही हे मला माहित नाही आणि हे मला सांगायचं पण नाही, मात्र हे माझे आजही मित्र आहेत, उद्याही आहेत आणि परवाही राहतील. कारण काय की मैत्री एकीकडे स्पर्धा एकीकडे, मात्र अशा चुकीच्या पद्धतीच्या शपथ्या वगैरे घेऊ नका, जेणेकरून काहीतरी वेगळंच वाटेल. शेवटी तो तुमचा बैल आहे, तुम्ही कोणाच्या पायऱ्यात झोपायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की मी इथून पुढे बाकासुरच्या पायऱ्यासाठी वैयक्तिकरित्या कोणाला फोनही करणार
नाही, मात्र काय होतं की आपण चांगल्या पद्धतीने फोन करत असतो आणि आपल्या मागे जर अशा पद्धतीच्या चर्चा असतील, आता तुम्ही म्हणाल चर्चा खाणार, मी स्वतः कानानं ऐकलेलं आहे, ते कॉल रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी जास्त, कारण एका व्यक्तीने मला कॉन्फरन्सवर घेतलं होतं, कारण त्यांना कळलं असेल की माझे कॉन्टॅक्ट पण चांगले आहेत, तुम्ही ज्यांना खूप जवळचे मानता ते माझ्या सुद्धा जवळचे आहेत आणि तुम्ही बोलता बोलता बोलून गेला, त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात राहिलं, मी काही बोलणार नाही तुम्हाला त्याच्याविषयी, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र जोपर्यंत माझा सर्जा पडेल, सुंदर पडेल, जिथं जिथं मला मिळेल चान्स तिथं तिथं मी गटात गाडी मात्र झुपणार, हार जीत ह्या खेळाच्या दोन बाजू आहेत. चला तर भेटू आजच्या विंग मैदानावरती, मथुर आणि सुंदरला पळताना नक्कीच चांगल्या पद्धतीची शर्यत होईल. मथुर आणि सुंदरला पळताना जर पाहायचं असेल तर विंग तालुका कराड या ठिकाणी या, आज चांगल्या पद्धतीच्या शर्यती होतील. तर भेटू, जय हिंद, जय महाराष्ट्र.